शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. सुप्रिया सुळेंना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. अमोल कोल्हेंना शिरूरमधून उमेदवारी तर निलेश लंकेंना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोकसभा मतदारसंघ क्रमांक 8 वर्धा, श्रीयुत अमर काळे. लोकसभा मतदारसंघ 20 दिंडोरी, भास्करराव भगरे. लोकसभा क्रमांक 35 बारामती, सौ सुप्रिया सुळे. लोकसभा क्रमांक 36 शिरूर, डॉक्टर अमोल कोल्हे. लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर, श्री निलेश लंके. हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय. तर शरद पवार गटाकडून कुणाकुणाला उमेदवारी देण्यात आलेली आहे पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. पवार गटाचे उमेदवार यावेळेला आपण पाहतोय. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, तर दिंडोरीमधून भास्कर भगरे. त्यानंतर वर्ध्यामधून अमर काळे हे असतील पवार गटाचे उमेदवार. तर शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळातील लढतींमध्ये कोण कोणासमोर उभं ठाकणार हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. शरद पवार गटाच्या लोकसभा उमेदवारांची जी यादी आहे त्यामध्ये सुप्रिया सुळेंना बारामतीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. पाठोपाठ अमोल कोल्हेंना शिरूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हणजेच शरद पवारांच्या गटाकडून कुणाकुणाला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता बारामतीमधलं देखील स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये या ठिकाणाहून ही लढत होईल. अमोल कोल्हेंना देखील शिरूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर यापूर्वीच अजितदादांनी देखील शिरूरमधली लढाई ही त्यांच्यासाठी अमोल कोल्हेंसाठी तितकीशी साधी राहणार नाही अशा प्रकारचं आव्हान दिलेलं होतं. मात्र अखेर हे आव्हान त्यांनी पेलत अमोल कोल्हेंना शिरूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.